बंदरांचे दौरे हे शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळल्यासारखेत. शेतकऱ्यांना मदत मिळण्याऐवजी त्रासच होतोय असं प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केलंय. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचं दुष्काळ नाही असं म्हणणं म्हणजे रोम जळत असताना डफ वाजवल्यासारखं आहे. मंत्र्यांचे दौरे हे शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळल्यासारखेत. शेतकऱ्यांना मदत मिळण्याऐवजी त्रासच होतोय. दुष्काळ सदृश म्हणणे म्हणजेच शाब्दिक खेळ आहे. ज्याप्रमाणे कर्जमाफीच्या बाबतीत सरसकट तत्वता आणि निकषासहित म्हणाले आणि कोणाला कर्जमाफी झाली नाही, तसे हे दुष्काळ सदृश शब्द वापरणे म्हणजे कारस्थान आहे. शेतकरी यांना माफ करणार नाहीत असा घणाघात खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर केलाय. प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे मतभेदाचे मुद्दे आहेत ते मी वैयक्तिक दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. महाआघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर असावे असे आम्हाला वाटतंय. राष्ट्रगीताप्रमाणेच जी देशभक्तीपर गीतं आहेत त्यांचाही आम्ही सन्मान केला पाहिजे. मला कोणत्याही वादात पडायचं नाही असंही खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलंय. प्रकाश आंबेडकरांचा बरोबर काँग्रेस राष्ट्रवादीचे असणारे जे मतभेदाचे मुद्दे आहेत ते मुद्दे कमी करण्याचा मी वैयक्तिक प्रयत्न करतो आहे. त्या संदर्भामध्ये आंबेडकर साहेबांच्या बरोबर माझ्या 2 वेळा बैठका झालेल्या आहेत, अजूनही काही बैठका होतील. राहुल गांधींच्या बरोबर सुद्धा माझी बैठक होणार आहे आणि त्यातून महागठबंधनमध्ये प्रकाश आंबेडकर सुद्धा असावेत अशी आमची सगळ्यांची धारणा आहे. प्रकाश आंबेडकरांनी आज वंदे मातरमला विरोध केला आहे तर ती भूमिका आपल्याला पटणारी आहे का? नाही, मला कुठल्या वादात पडायचं नाही आणि आम्ही सगळे चळवळीतले कार्यकर्ते आहोत आणि मातृभूमीवर देशावर जीवापाड प्रेम करणारे माणसं आहोत. राष्ट्रगीताशिवाय अजून अनेक गीतं आहेत की जे देशप्रेमानं भारलेले आहेत. मग त्याच्यामध्ये वंदे मातरम असेल, विजयी विश्व तिरंगा असेल, आणखीन अशी अनेक गीतं आहेत आणि त्या गीतांचा सुद्धा तसाच सन्मान केला पाहिजे असं माझं वैयक्तिक आणि स्पष्ट मत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फार गंभीर होणार आहे. मंत्र्याच्या दौऱ्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याच्याऐवजी संतापामध्ये भर पडते आहे. सरंजाम बघितल्यानंतर शेतकऱ्यांचा संतापाला कुठेतरी वाचा फुटाले आणि त्यातून मंत्र्यांच्या त्याचा प्रतिकार सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा मंत्र्यांचे दौरे हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच व्हायला लागलेले आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये राज्याचे सहकार आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळ कुठंच नाही, पाऊस चांगला झालेला आहे. हे म्हणजे रोम जळत असताना डप वाजवण्यातला प्रकार आहे आणि अशा प्रकारे शेतकरी सहन करणार नाही, ती चेष्टा सहन करणार नाही. त्याच्या प्रतिक्रिया भविष्यामध्ये निश्चितच उलटतील. मुख्यमंत्र्यांनी 30 ऑक्टोबरचा मुहूर्त दिलेला आहे, बघू काय त्यातून निर्णय घेतात. परंतु भविष्यामध्ये मोठ्या ताकदीनं शेतकरी रस्त्यावर येतील. कर्जमाफीच्या बाबतीत सरसकट तत्वता आणि निकषासही येत असं म्हटल्यानं कुणालाच काही मिळालं नाही. तसंच हे दुष्काळ सदृश म्हणजे कुणाचं काहीच त्यातून हाताला लागणार नाही. आणि यांनी आधीच त्यांच्या कृषी आणि महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी 60 पैशाच्या वर आणेवारी दाखवलेली आहे, त्यामुळं त्यातून काही साध्य होईल असं वाटत नाही. कारण आधीच कारस्थान ठरलेलं आहे की कागदी मेळ करून शेतकऱ्याला फसवायचं हे ठरलेलं आहे. जर दुष्काळ नसेल तर मग सोयाबीन एकरी 2 क्विंटल 1.5 क्विंटल एवढंच उत्पादन का निघालं? मुगाची उडदाची अवस्था वाईट का झाली? कापूस का करपून गेला? भुईमुग का करपून गेलं? या प्रश्नाचं उत्तर सरकारनं द्यावं.